स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये जे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात, प्राऊड ऑफ भिवंडी या खेळाडूनं अगदी कमी वयात आणि अगदी कमी वेळेत आपल्या कर्तृत्वाचं यशस्वी शिखर उंचावलं आणि संपूर्ण भिवंडीकरांच्या मानाभिमानाने ज्या खेळाडूने उंचावला, सर भावेश पवार स्टँड या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच स्वर्गवासी सुरेश पांडुरंग पाटील स्टँड देखील एका बाजूला आपण पाहू शकाल. जो खेळाडू कक्ष, त्या खेळाडू कक्षाचं देखील नाव आहे स्वर्गवासी सुनील मदन भंडारी यांच्या माध्यमातून ज्या खेळाडू कक्षाला नाव दिलंय, आणि जे आमचं समालोचन कक्ष आपण पाहत आहे स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील यांच्या माध्यमातून यांच्या समालोचन कक्षाला नाव दिले गेले. जो आमचा टॉस बॉक्स आपण पाहत आहे, एक सुरेख टॉस बॉक्स स्वर्गवासी दत्तू भंडारी साहेब आणि ज्ञानाभाई यांच्या माध्यमातून या टॉस बॉक्सला नाव दिला. लेट्स प्ले पंचाचा इशारा येतोय. निलेश जाधव सज्जतो षटक क्रमांक पहिले घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्ट्राइकला बॅट्समन किरण पाटील आणि नॉन स्ट्राइकला लखन पाटील. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना, एक चांगला खेळ दाखवा हीच अपेक्षा. पहिलाच बॉल फुल टॉस इनफील्डच्या वरून उडवलाय, बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण पाटीलच्या बॅटमधनं या स्पर्धेचा पहिला चौकार. थँक्यू, चांगली सुरुवात पाहायला मिळते पहिल्याच बॉलवर चौकाराला किरण पाटीलच्या बॅटमधनं. निलेश जाधव ओवर द विकेटने सज्ज होते. नेक्स्ट बॉल यावी कमबॅक गुडलेनचा हा बॉल होता, हलक्यात फक्त चॉप केला बॉलला. पहिल्या बॉलवर आक्रमकता पाहिल्यामुळे दुसऱ्या बॉलवर संयम दाखवत आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट पहिल्याच ओव्हरमध्ये किरण पाटीलच्या माध्यमातनं. हे देखील एक भिवंडी टेनिस क्रिकेटचं मोठं नाव, अगदी कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावर खूप मोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूनं गाजवल्या. संजय स्पोर्ट्स सावध संघाचा एक महत्वाचा खेळाडू म्हणजे किरण पाटील. दुसऱ्याच बॉलवर एक सिंगल इथे कम्प्लीट करतोय, आपल्या सहकार्याला स्ट्राईक वर आणतोय लखन पाटील ऑन स्ट्राईक. चांगला बॉल फुल लेनचा हा बॉल ऑन साईडला स्टिअर केला, एक धाव अगदी वेगानं कम्प्लीट केली जाते. आपलं स्वतःच अकाउंट ओपन करतोय या मॅच मध्ये तो लखन पाटील. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर दोन बॉलवर दोन सिंगल, स्कोर कार्ड व धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा वर्सेस संजय स्पोर्ट्स सावध ही पहिली मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तमाम प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, बीट झाली बॅट्समन, बीट झाले विकेट कीपर आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय आणि त्यासोबत चौकार, एकंदरीत 5 झावा. उंची नव्हती या बॉलवर, टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिला, विकेट कीपर बीट झाले, बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. 4 धावा इथे मिळतात, एकंदरीत एक व्हाईट 5 धावा आणि या 5 धावे बरोबर स्कोर कार्ड पडू शकतो. धावसंख्या धफळकावर आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते संजय स्पोर्ट्स सावध संघाची. किरण पाटील ऑन स्ट्राईक. अपील करतायत पंच सहमत नाहीये, थोडस हाईट फॅक्टर होत आहे दर्शवतात आमच्याकडे. खूप सारे फॅक्टर्स असतात ज्यावेळी लाईक बिफोर तुम्ही अपील मागता, हाईट फॅक्टर लक्षात घेतली जाते, एक्झॅक्टली बॉल चेंडू कुठे पीस झाला, लेंथ कोणती होती, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच पंचांच्या माध्यमातून लक्षात घेतल्या जातात, त्यानंतर मात्र डिसिजन दिले जातात. कमबॅक करतात या ठिकाणी निलेश जाधव, सिनियर खेळाडू आहेत चौदरपाडा टीमचे, खूप सारा अनुभव या खेळाडूकडे. ऑनसाईडला मिड विकेटला स्टिअर केला बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक विकी खूप वेगाने आले, फेकी करतात आणि इथे देखील मिळते ते फक्त एकदम. खूप चांगले आउटफील मनुसर या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर ग्राउंड आहे आणि इथे मात्र खेळायला नक्कीच येणाऱ्या प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला मजा येईल यामध्ये माझी शंकाच नाहीये. एक सिंगल मिळते, स्कोर कार्ड धावा संख्या 12. स्टेप आउट केलाय, बॉल खूप चांगल्या पद्धतीने टोळ्याला पडतो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज संदीप म्हात्रे, फेकी करतील दुसरी धाव कम्प्लीट केली जाते. चेंडू हातात जेव्हा कलेक्ट केला तेव्हा थोडा वेळ हातात ठेवला, त्यानंतर फेकी करत असताना डीप मध्ये जोपर्यंत फेकी येते तितक्या अवधीमध्ये एक धाव अजूनही कम्प्लीट केली ती लखन पाटील आणि किरण पाटील या जोडीने. पहिले षटक खूप चांगलं पद्धतीनं पाहायला मिळालं, विदाऊट लॉस धावसंख्या फळकावर 14. पहिले षटक संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते, एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलंय पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. जाऊया डीजे मॅनकडे एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी.
निलेश जाधवचं पहिलं षटक, किरण पाटीलच्या बॅटमधनं आल्या 6 धावा आणि लखन पाटीलच्या बॅटमधनं 3-5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाला. एकंदरीत 14 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर मध्ये येतोय गोलंदाज योगेश कोळी. हे दोन सिनियर खेळाडू आहेत या टीमचे, खूप सारा अनुभव आहे दोन खेळाडूंकडे. निलेश जाधव असेल, योगेश कोळी असतील, लीड करतात आपल्या संघाला. सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक, 3 खेळाडू सकलच्या बाहेर. योगेश कोळी सज्जवलं स्ट्रॅकेंडला बॅट्समॅन किरण पाटीलसाठी. पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सज्ज आहेत. एकच धाव या बॉलवर इथे केली जाते. अगदी ज्या दिशेला गोलंदाजी केली जाते त्या दिशेला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. एक चांगला क्रिकेट चौधरपट्टा टीमच्या माध्यमातून गोलंदाज योगेश कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक धाव पहिल्या बॉलवर किरण पाटील कंप्लीट करतात. स्कोर कार्ड व धाव संख्या सिंगल बरोबर पुढे सरते. धाव संख्या धफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 15. चांगलं क्रिकेटमय पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळते. GTCच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा कव्हरेज देखील केली जाते. हा बॉल बॅटचा फ्लो आधी फील्डला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन केलं होतं आणि त्यानंतर बॉल सरळ विकेटकीपर निलेश जाधवच्या हातामध्ये जाऊन सज्ज होता. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि ते परिवर्तन दुसऱ्याच बॉलवर पाहायला मिळतं योगेश कोळीच्या माध्यमातून. फिफ्टीन विदाउट लॉस. लव फुल टॉस ऑन साइड ला स्लॉग स्वीपच्या माध्यमातून कॅल्क्युलेटेड फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. परंतु त्या चांगल्या बॉलला मात्र मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलं बॅट्समन लखन पाटीलने. यावेळी देखील बॅटचा फ्लो आधी, इथे देखील परिवर्तन पाहायला मिळतं. ऑन साईडला स्टिअर केला बॉल आउटफील्ड मध्ये जोपर्यंत फेकी होईल. एक धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. एक दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेमध्ये मान्यवरांची बांधी आली नक्कीच संपूर्ण दिवसमध्ये चालू असते. सन्माननीय मयूरजी कोळकर साहेब या ठिकाणी यांचं शुभागमन झालंय. विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावरून स्थान पण व्हायचं आणि आमच्या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा. स्वागत आहे आपलं लेट डीबी ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये. षटकाराच्या नंतर एक सिंगल कम्प्लीट करतोय लखन पाटील. हलक्या त्यांना फक्त स्टिअर केलंय, गॅपमध्ये खेळतात. शॉर्ट टर्मचा खेळाडू चेंडू कलेक्ट करेल, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल ते पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, एका बाजूने आक्रमण, एका बाजूने संयम आणि या दोन गोष्टींचा मिलाप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो संजय स्पोर्ट्स सावध संघ कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाही, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, खराब चेंडूंवर प्रहार केला जातोय आणि चांगला क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 23-23 स्कोर कार्डवर योगेश कोळी ऑन साइडला थांबून खेळलेत. फटका खूप चांगला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन लखन पाटीलच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका पाहायला मिळतो. षटकार वाकलन. सन्माननीय ओमकारजी शेट्टी आमचे परम मित्र, शुभागमन होतं आपलं. स्वागत आहे ओमकार लाईक डीपी ट्रॉफी 2020 मध्ये. शेवटच्या बॉलवर एक सुपर शॉट आपल्याला पाहायला मिळाला लखन पाटीलच्या बॅटमधनं. 6 धावे इथे येतात आणि या 6 धावेने स्कोर कार्ड पडू शकतो. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड व धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 धावा 29 रन ऑन अ स्कोरबोर्ड. 2 षटकांचा खेळ झाला, 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली सुरुवात संजय स्पोर्ट्स सावध संघाची पाहायला मिळते. एक चौकार किरण पाटीलच्या बॅटमधनं आणि 2 षटकार आपल्याला लखन पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 घेऊन प्रतीक वाकडे सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हा बॉल पण जवळत आहेत. येस इट इज अ व्हाईट बॉल, अपस्टमच्या बाहेरचा हा बॉल. इथे प्रतीक वाकडे सुरुवात करतोय अवंतर धावेने. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि स्कोर कार्ड व धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चांगला बॉल फुलनचा हा बॉल अलॉंग द कार्पेट, खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्रिकेटमध्ये फुटबॉल सेजन जर दाखवत असताना परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. चांगला स्ट्रोक, खूप चांगलं टायमिंग केलं होतं. अलॉंग द कार्पेट हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय.
किरण पाटील देखील खूप चांगली बॅटिंग इथे करतोय. स्कोरकार्ड व धाव संख्या पाहायला मिळते 34, 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तिसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये टॉस हरल्यानंतर पाहायला मिळते संजय स्पोर्ट्स सहावा संघाची. कमबॅक करतात, अपील आवडली पाहायला मिळते. पंचांचा बोट आकाशाकडे, पहिला विकेटचं पतन. बॅट्समन किरण पाटील बॅक टू द पॅवेलियन. खूप चांगला बॉल होता, टप्पा पडला तर बाहेरच्या दिशेला स्विंग झाला. बॅटची एज घेऊन सर विकेट किपर निलेश हातामध्ये आणि पहिला विकेटचं पतन होतं. किरण पाटील माघारी परतवे. स्कोरकार्ड व धाव संख्या 34, प्रतीक वाकडेला यश मिळते तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या दोन मँडेटरी पॉवर प्ले जर आपण खेळ पाहिला तर खूप चांगली बॅटिंग लखन पाटील किरण पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. लखन पाटीलच्या बॅटमधनं दोन षटकार, किरण पाटीलच्या बॅटमधनं दोन चौकार आणि मँडेटरी पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना ॲडव्हान्टेज असतो, बेनिफिट असतो, त्याचा लाभ हे दोन्ही फलंदाजांनी पुरेपूर उठवला. तिसऱ्या षटक प्रतीक वाकडेचा पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक चौकार आणि तिसराच बॉलवर इथे मात्र किरण पाटीलला माघार धरला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय कैलाश. कैलाश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोरकार्ड व धावसंख्या आपल्या पाहायला मिळते ती 34, 34. षटक स्टकवरला खेळाडू सज्ज मैदानाच्या आतमध्ये, इनफील्डच्या आतमध्ये पॉईंटला खेळाडू. शॉर्ट थर्ड पॉईंट शॉर्ट फाईन लीग. प्रतीक वाकडे सज्ज होतोय. सेकंडला बॅट्समन आहे त्यावेळी कैलाश. कॅच इथे कॉल होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, झेल ड्रॉप केला प्रतीकच्या माध्यमातून. स्वतःवर निराश नक्कीच असेल, प्रयत्न केले होते. ज्यावेळी बॅटच्या टोला बॉल लागतो, बॉल खूप भिंगरीसारखा फिरत असतो आणि त्यावेळी मात्र कॅच पकडणं थोडंसं कठीण असतं, तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बॉल हातातून निसटला प्रतीकच्या, एक कॅच ड्रॉप होतो इथे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगली कमबॅक प्रतीक वाकडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं या ओव्हरमध्ये. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कैलाश पाटीलच्या बॅटमधनं एक दर्जेदार स्ट्रोक. तर पुढच्या टॉससाठी सज्ज राहायचे जय बजरंग भावाले आणि जय भोलेनाथ आमनेपाडा, दोन्ही कॅप्टन्स आपण टॉक्स बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. थँक्यू. षटकार येतोय. स्कोरकार्डवर धावसंख्या आलीक जर आपण पाहिलं तर खूप वेगानं वाढलाय. टॉप पेज बॉल हवेत, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू तिथे नाहीयेत, खेळाडू जोपर्यंत येतील फेकी करतील. दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. खूप चांगली धावगती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 42 42 धावा स्कोरकार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय संजयजी कोळी साहेबांचं शुभ आगमन झालं, त्यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरून त्यांना पण व्हायचं आणि स्पर्धेचा आनंद आपण घ्यायचा आहे. स्वागत आहे आपलं संजय कोळी साहेब लेट डीबी ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये. 42 ऑन स्कोरबोर्ड, खूप चांगली धावगती आतापर्यंत उभारली ती संजय स्पोर्ट सावत संघाने. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय गॅपमध्ये, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये सर बॉल. विकीशने पकडला चांगला झेल. फलंदाज कैलाश पाटील बॅक टू द पॅवेलियन. तिथे पतन होत आहे. कैलाश पाटील देखील माघारी परतोय. दुसरं यश या मॅच मध्ये मिळत आहे प्रतीक वाकडेला. स्कोरकार्ड व धाव संख्या 42 42 धावा आणि 42 धाव संख्येवर लागणारा हा दुसरा धक्का आहे तो संजय स्पोर्ट्स सहावा संघाला. षटक क्रमांक संपन्न झाले ते 30 रन, 3 षटकांचा खेळ झाला. एक चांगली धावगती 3 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते ती संजय स्पोर्ट्स सहावा संघाची. दोन विकेट नक्कीच माघारी परतलेत, परंतु एक चांगली टोटल आतापर्यंत स्कोरकार्डवर. किरण बाद झाला, किरणच्या बॅटमधनं पण 11 धावा पाहिल्या आणि त्यानंतर कैलाश बाद झाला. कैलाशने एक षटकाराच्या सहाय्यानं 8 धावानं करून तो बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये लखन पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. दोन षटकाराच्या सहाय्यानं लखन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 16 धावांवर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज अजय. अजय येतोय.
बासमन मैदानाच्या आतमध्ये रोहित एंटर करतोय. सेकंडला बासमन लखन पाटील ज्याच्या बॅटमध्ये दोन षटकार आतापर्यंत तो खूप चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. दोन्ही एंड ना क्रिकेट चालू आहे, खूप चांगलं क्रिकेटमय वातावरण लाईक डीबी ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल स्विंग अँड मिस, सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अजयचा हा पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतो, आणि ज्यावेळी षटकाचा पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतो त्यानंतर षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाकडे एक कॉन्फिडन्स क्रिएट होत असतो, त्याचा आत्मविश्वास दुणावतो असतो, आणि पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय या ठिकाणी अजयच्या माध्यमातून. लखन पाटील ऑन स्ट्राईक, एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला फोर्स केलाय, बॉलला फेकून दिलाय विशाल डाकीच्या वर्ण, बॉल सिमरच्या पलीकडे, षटकार. मध्ये हा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, अक्कू टप्प्याचा बॉल होता, आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक लखन पाटीलच्या बॅटमधन हा इनिंगचा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वधावा संख्या 48, 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड, एक चांगली धावगती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये इनिंग मध्ये संजय स्पोर्ट सावध संघाचे. हा बॉल लाईन पाहावी लागेल, पंच वळतात, येस इट इज अ व्हाइट बॉल, ऑप्शनच्या खूपच बाहेरचा हा बॉल या ठिकाणी बीच करत असताना एक षटकार लागला, थोडासा प्रेशर पाहायला मिळाला दुसऱ्याच बॉलवर गोलंदाज अजयवर, आणि एक अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. 49 धावा, 49 रन, अजून एक षटकाचा शिल्लक आहे, एक चांगली धावगती ती उभारण्यात यश आलंय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. हा ट्रॅकर बॉल, त्यावर देखील एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय, बॉल परंतु खूप चांगला झेल, मॅग्निफिसंट कमेंट, खूप चांगला एफर्ट, एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी, येस फलंदाज बाद. विकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिपण्यात आला, खूप वेगानं धावत आले. ऍक्शन रिप्ले मध्ये जीटीसीच्या माध्यमातून खूप चांगला टॅलिकास्ट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. उंच गेला होता बॉल, परंतु सुपर बॅफट, खूप चांगला झेल विकीच्या माध्यमातून, बॅलन्स देखील सावरला त्यानंतर ज्यावेळी बॉल कलेक्ट केला, आणि या ठिकाणी एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातो संजय स्पोर्ट्स सावध संघासाठी. लखन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन, आणि बाद होण्यापूर्वी लखनच्या बॅटमधनं तीन षटकारांच्या सहाय्यानं 22 धावा आपण पाहिला, खूप चांगली बॅटिंग लखननं केली. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये गणेश, यश मिळतंय गोलंदाज अजयला. तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 49 धावा स्कोर कार्डवर. स्लोवर वन बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं, टप्पा पडला थोडासा खाली राहतोय, उंची देखील मिळत नाहीये, आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. विकेट नंतर आत्मविश्वास पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये, एक स्लोवर वन चेंडू, 49 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, चौथं षटक अजयच्या माध्यमातून प्रगतीपथावर. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन सन्माननीय आपला पुष्कर साहेबांच्या माध्यमातून, आणि संपूर्ण नक्षत्र एंटरप्राइजेस क्लब चोदरपाडाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक, बॉलला फेकून दिलाय रोहितच्या पॅटमधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. स्ट्रोक यावेळी पाहायला मिळाला बॅट्समन रोहितच्या बॅटमधनं, षटकार, अर्धशतक कम्प्लीट होते. 54 धावा, 55 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात, माफ करा, अर्धशतक कम्प्लीट झाले चौथ्या षटकामध्ये संजय स्पोर्ट सावध संघाचं. खूप चांगली बॅटिंग लखन पाटीलनं केली, किरण पाटीलनं देखील खूप चांगली साथ त्याला दिली, कैलाशनं देखील एक षटकार सहाय्यानं 8 धावा जोडल्या आपल्या संघाच्या इनिंगमध्ये, आणि यानंतर मात्र आता रोहित मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग इथे करतोय. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस फोर्थ ओव्हर, शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हरचा. परिवर्तन इथे देखील पाहायला मिळालं, यावेळी शेवटचा चेंडू निर्धावच्या स्वरूपानं पाहायला मिळतोय, आणि निर्धाव चेंडू षटकाची सांगता होती. षटक क्रमांक संपन्न झाले चौथं, 4 षटकांचा केस या ठिकाणी संपूर्ण झाला, आणि स्कोर कार्डवर धावा संख्या आपल्या पाहायला मिळते ती 55. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जातोय, आणि तोपर्यंत आपण जाऊयात आमच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी डीजेकडे, एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी.
पाहायला मिळेल, एक चांगला क्रिकेटचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवला जातोय. सन्माननीय आपला पुष्कर साहेब, त्यासोबतच संपूर्ण नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक प्रतीक वाकडेच्या माध्यमातून नक्कीच हे षटक संघनायकाने सोपवलंय. आपल्या स्पेलचं हे दुसरं षटक हातळण्यासाठी प्रतीक सज्ज होते. पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रतीकने केली, 13 धावा खर्च केला, 2 विकेट्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात, महत्वपूर्ण 2 विकेट्स त्यांनी संपादित केल्या. आणि यावेळी स्टॅकेंडला बॅट्समन आपण पाहत आहे तो गणेश, 55 धावा 55 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिलाच बॉल शफल होऊन ऑनसाईडला खेळला, शॉट फायनलला खेळाडू आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अपील करतायत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाते, 56 धावा 56 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि या ठिकाणी ज्या खेळाडूच्या नावानं एक स्टँड आपण पाहताय, भिवंडीचा प्राऊड, भिवंडीचं एक गौरवशाली पर्व जे सध्या सुरू आहे. संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूनं आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलंय, सर भावेश पवार या ठिकाणी यांचं शुभागमन होत आहे. त्यांच्यासोबत कपिलजी केने असेल, त्यांच्यासोबत टायगर देखील असेल, यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक स्टँड आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून, सर भावेश पवार स्टँड. आणि या खेळाडूनं आपलं कर्तृत्व एवढ्या उंच शिखरावर नेलंय की संपूर्ण स्पर्धेमध्ये सध्या आता त्याचं ॲज अ गेस्ट म्हणून देखील भावेश पवारला बोलवलं जातं. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याला आमंत्रित केलं, भावेशला विनंती करेल आपण व्यासपीठावरून स्थानापन व्हायचंय. स्वागत आहे भावेश लेट डीबी ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेला. एक धाव स्कोर कार्ड वर, धावा संख्या 56. ऑनसाइडला स्टीअर केला अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये क्षेत्रक्षक येत आहेत. एक धाव इथे माहिती आहे. मी त्यासोबतच कपिलजी केणे आणि टायगर यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठ यायचंय. आपलं देखील स्वागत आहे लेट डीबी ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये. एक धाव इथे कंप्लीट केले, स्कोर कार्ड वधावा संख्या पाहायला मिळेल 57. 57 रन ऑन स्कोरबोर्ड. स्लॉकचं षटक आणि प्रतीक वाकडे खूप चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये करतोय. 2 चेंडूवर 2 सिंगल फक्त पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन, एक चांगलं कॉम्बिनेशन. एज बीट केलाय विकेट किपरला. शॉटरमॅनचा खेळाडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण योगेश कोळीच्या माध्यमातून ते पाहायला मिळते इनफील्डच्या आतमध्ये. आणि 3 बॉलवर देखील मिळते एक सिंगल. पहिल्या 4 ओव्हरच्या कंपॅरिझन आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका म्हणून सर पाहायला मिळाला. परंतु या षटकामध्ये स्लॉकचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, ज्या षटकामध्ये फलंदाज कोणताही फलंदाज होतो फक्त मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु त्या ओव्हरमध्ये 3 बॉलवर फक्त 3 धावा आतापर्यंत प्रतीकने खर्च केलं. एक चांगलं षटक या मॅच दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. स्टेप आउट केलाय, बॉल हवे टॉपेश, स्वतः गोलंदाज जातात. प्रतीक वाकडे आपला फॉल थ्रू मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी स्वीकारला जातोय. आणि अजून एक धक्का लागतो संजय स्पोर्ट्स सावध संघाला. बॅट्समन रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. षटक प्रतीकच्या माध्यमातून प्रतीकला मिळणार आहे 3 यश आहे. पहिल्या आपल्या स्पेलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केली. 4 बॉलवर एकंदरीत त्याने 3 धावा प्रदान केल्या आणि एक महत्वपूर्ण यश स्लॉग ओव्हरमध्ये देखील त्याच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळते. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहायला मिळते ती 58 धावा. या षटकात फक्त 3 धावा पाहायला मिळाल्या. जे स्लॉगचं षटक होतं, जे हणामारचं षटक होतं, त्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी गोलंदाज प्रतीक वाकडे ते मैदानाच्या आतमध्ये करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल बॅट्समन आहेत गणेश. फुललेनचा हा बॉल चांगला बॉल ऑनसाईडला स्टिअर केलाय. लॉंग ऑन लक्ष्य तशी डीप मध्ये सज्ज आहे संदीप, मात्र फेकी करतात. 2 खेळाडू जम्बलिंग झालं, दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि रन आउटच्या स्वरूपात इथे मात्र माघारी परतावा लागेल गणेशला. अजून एक धक्का लागतोय, 5 धक्का लागतोय संजय स्पोर्ट सावध संघाला. ज्या सुरुवातीमध्ये जी सुरुवात पाहायला मिळते त्या सुरुवातीमध्ये शेवटच्या षटकात सातत्य आपल्या पाहायला मिळणार नाहीये ते संजय स्पोर्ट सावध संघाच्या माध्यमातून. कारण या षटकात आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल इनिंगचा. प्रतीक वाकडे सज्ज होते, न्यू बॅट्समन स्ट्राईक एंड आहेत निखिल. जयेश आहेत
जयेश ने फ्लिक केला बॉल ऑन साइड ला, विक्की प्रयत्न करतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर, शेवटच्या बॉल वर एक संघर्षमय आणि संजीवनी प्रदान करणारा षटकार पाहायला मिळतोय. आणि या षटकारच्या सहाय्याने धावफलकावर धावा आपल्या पाहायला मिळत आहेत, तब्बल 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय 5 ओव्हर मध्ये. ते नक्षत्र एंटरप्राइजेस उदरपाडा टीम समोर मी जातोय टॉस बॉक्स मध्ये, जे सज्ज आहेत जय बजरंग भावाई संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत जय भोलेनाथ आमनेपाडा संघाचे कॅप्टन आणि आमचे समालोचक सन्माननीय मनोज कारवे सर. येस सर, थँक्यू जगदीश सर. टॉससाठी विनंती करतोय सन्माननीय माजी सरपंच मॅडम जयवंती दत्तू भंडारी मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण यायचंय टॉससाठी. तसेच प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार, आपण सुद्धा यायचं आहे या महत्वाच्या नाणेफिकीच्या कौलसाठी. आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोन कॅप्टन्स, प्रेक्षक भिडंत आहे जय बजरंग भावाले वर्सेस जय भोलेनाथ आमनेपाडा. आजच्या पहिल्या दिवसातील दुसरी लढत आम्ही या ठिकाणी पेश करतोय. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांच्या शुभ हस्ते आणि आमच्या लाडक्या माजी सरपंच चौधरपाडा गावच्या सन्माननीय जयवंती मॅडम दत्तू भंडारी यांच्या शुभ हस्ते धन्यवाद पाहुणे. आपण आलात, आपला अनमोल वेळ खर्च केला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आपले शतशः आभार. प्रेक्षक आपण स्क्रीनवरती पाहू शकता, प्राऊड भिवंडी एकदा टाळ्या असू त्या भावेशसाठी. टेनिस जगतामधला एक उगवता तारा गुरसे भूषण प्राऊड भिवंडी. टॉस पाहू शकता आपला पुष्कर एका बाजूला, चांगलं सुंदर टॉस क्रिएशन केलंय आणि दुसऱ्या बाजूला डीबी चषक 2020 दत्तू भंडारी चषक 2020 आपच्या मध्ये आहेत सन्माननीय माजी सरपंच जयवंती मॅडम भंडारी, तसेच भावेश पवार, दोन कॅप्टन्स विनोद पाटील आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील पाटील. तर टॉस केला जाणार आहे मॅडम, आपल्या शुभ हस्ते करावं. आमनेपाडा कॉल देतोय आपला पुष्कर आणि विन झालाय या ठिकाणी जय बजरंग भावाले यांनी टॉस जिंकला. एक आपण थम्सअप देऊया मॅडमच्या शुभ हस्ते विनोद पाटीलला ज्यांनी टॉस जिंकलेला आहे, ज्याचे आमचे स्पॉन्सर आहेत भूषण पाटील. धन्यवाद मॅडम, आपण असं नसतं व्हायचं आहे. धन्यवाद. आपण कौलच्या आधी भावेश पवारकडून दोन शब्द इथे ऐकणार आहोत प्रेक्षको, कारण अशी संधी वेळोवेळी मिळत नसते, बिझी क्रिकेटर आहे. भावेश काय वाटतं ह्या परिसरामध्ये आल्यानंतर आमने लॉर्ड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि अनेक ठिकाणी आता तुला बोलवलं जात आहे, कसं फिलिंग होते तुला की तुम्ही जी कारकीर्द निर्माण केली यामध्ये काय थोडेसे दोन क्रिकेटचे धडे सांगू शकतो आमच्या लाडक्या खेळाडूंना? सर्वात पहिले मी चौधरपाडा ग्रामस्थांचा आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि माझा स्टँड लावला. सर भावेश पवार असं स्टँड आहे, सर फार मोठं नाव आहे, सरची पदवी देणं म्हणजे काय वाटतं? खूप चांगलं असं तर वाटतं, पण एक जिम्मेदारी आहे, ते जिम्मेदारी पार पाडावा लागतो. नक्कीच, असं म्हटलं जातं की आपलं यश लगेच मिळत असतं, लवकर मिळत असतं, पण तू ते टिकून ठेवणं फार कठीण असतं. काय प्रयत्न करत असतो तू असं तू यश टिकवण्यासाठी? तू वारंवार पूर्णपणे हायस्ट स्टेपला चाललाय, असेंडिंग ऑर्डरमध्ये खाली कधी येण्याचा प्रयत्न करत नाही, प्रत्येक वेळेला तू सामना जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तुझी मानसिकता काय असते जेव्हा तू मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला? माझी मानसिकता अशी असते का, मी क्रिकेटमध्ये खूप पुढे तरी नाही गेलो, मला जे आता मी जे पुढे जाण्याचं हे केलेलं आहे ते माझ्या सर्व फॅन लोकांनी आणि जे गावकरी आहेत त्यांनीच मला पुढे केलेलं आहे. दोन शब्द काय सांगू इच्छितो ह्या खेळाडूंसाठी, इथे ह्या खेळताना कसं खेळायला पाहिजे? क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे आणि जर क्रिकेट म्हणजे जास्त घमंड नाही केले तर खूप पुढे जाऊ शकतो. थँक्यू, क्या बात, एकदा भावेशसाठी टाळ्या असू द्या, जबरदस्त मनोगत व्यक्त कर. थँक्यू व्हेरी मच भावेश, आपण आलात आणि ऑल दी बेस्ट तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. तर टॉस जिंकलाय जय बजरंग भावाले, काय निर्णय असेल? फिल्डिंग. समोरचा संघ आहे जय भोलेनाथ आमनेपाडा संघ, परंतु आता संघाबद्दल विचारत नाही, सामना सुरू होणार आहे. आपण कौल दिला लगेच आम्ही कमेंट बॉक्स मध्ये वळतोय ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. तर बातमी अशी टॉस बॉक्स मधून जय बजरंग भावाले संघाने टॉस जिंकून प्रथम तर फिल्डिंग स्वीकारले. ओव्हर टू यू सर. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. मी जे थांबतो तुम्ही थांबू नका, पाहत राहा एकत्र. 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये कशा प्रकारे चेस केलं जाईल या जाऊयात आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हॉइस ऑफ वॉकलन आमचे परमवीर सन्माननीय ओमकार शेट्टी यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू जगदीश तरमाळे आणि मनोज कारवे सर. नुकत्याच काही वेळापूर्वी सन्मान झाला व्यासपीठावरती, आपण या ओव्हरनंतर चर्चा करू त्या खेळाडूबद्दल. बट सध्या जाऊ या मॅच मध्ये. नक्षत्र 11 चौधरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सावध यांच्यामध्ये बॅटल सुरू असताना, आणि सावध म्हटलं की अगदी तुम्हाला बॅटिंग करताना सावध राहावं लागतं,
कारण तुमच्या समोर एक नाव अगदी अभिमानानं एक क्रिकेटच्या गोलंदाजीचा दरारा घेऊन तुमच्या समोर येतं आणि ते नाव म्हणजेच किरण पाटील. कमी वयामध्ये मोठी प्रगती या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आणि किरण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. किरण डोह्यासमोर जरी आला ना भावेश, मला आरडी वर्सेस धनेशची मॅच आठवण येते. एमएस धोनी स्टाईल हेलिकॉप्टर कवर्सला मारलेला सोनावले ग्राउंडवरचा षटकार तो किरणला देखील आठवणीत असेल. राउंड विकेट, प्रत्येक बॉल यॉक करण्याचा प्रयत्न, प्रचंड गती आणि तेवढा चांगला वेग इथे बॉलर किरण पाटीलकडे. लक्ष या मॅचमध्ये ठेवलं गेलंय ते म्हणजे 66 धावेचं. सामना आपल्याला पाहायला मिळतो 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये 66 धावेचं लक्ष पूर्ण करायचंय. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 2, चेंडू पूर्ण झाले आतापर्यंत 3 आणि 2 बॉलमध्ये 1 रन केली योगेशनं. दुसऱ्या बाजूला सँडीच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे आणि किरण समोर आता फलंदाजीसाठी सज्ज झाला बॅट्समन योगेश. किरण पाटील फ्युचर ब्राईट आहे या बॉलरचं. गतीवरती स्वार होऊन नेहमीच प्रतिस्पर्धी संघाची स्वप्न उद्ध्वस्त करणं या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलंय. ओव्हरथ्रो झालाय, कॉलिंग चुकीचं झालं आणि रन धोकादायक होती बट लक फॅक्टर ऑन आहे. कलेक्टिंग करताना इथे झालीये चूक आणि अंपायर सिग्नल लेग बाईज. 2 धावा इथे मिळतील. धोका पत्करला होता इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी कारवेसर आपण म्हणू शकतो की जीव मुठीत घेऊन एखादा वाघ तुमच्या मागे लागला तर तुम्हाला पळावं लागतं तुमचा श्वास जिवंत राहीपर्यंत. कारण जर तुम्ही थांबलात तर तुमचा श्वास थांबतो. तसंच एक क्रिकेट आहे, जो थांबला तो संपला आणि जो हुकला तो विजयाला मुकला. तर मग टीमला धोका आता किरण पाटीलला ठोका हा मनमंत्र वापरावा लागेल. मात्र ठोकण्यासाठी संधी मोहीस दिली जात नाही आहे. ॲक्युरन्सी या बॉलरकडे भरपूर आहे. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता जय पवार क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रातील आख्यायिकेचं विजयाची गाथा गायलेलं नाव म्हणजे जे पी. तर दुसऱ्या बाजूला वन ऑफ द ग्रेट स्पिनर बॉलर कल्याण डोंबिवली क्रिकेट रमेश म्हात्रे उर्फ मेक्या या नावानं 20 ते 25 वर्ष दहशत माजवली टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. अशा 2 लेजंड संपायरला तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार करताना. लेडी बी ट्रॉफी या स्पर्धेचा मनमुराद आनंद तुम्ही घेत आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना तुमच्या समोर. पुन्हा एकदा अप्रतिम वेगावरती मागचे काही बॉल आपण फुल्लर लेन पाहिले. हा बॉल गुडलेन स्पॉट वरनं अँगल बनून साईड आर्म टाकला होता. वेगवेगळ्या शैलीनं बॉलिंग करण्यासाठी जाणलं जातं बॉलर किरण पाटीलला. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावरती लागली आहे 5 धावा. एकही गडी मात्र गमावला नाही आहे टीम चौधरपाड्यानं. आणि व्यासपीठावरती ज्या खेळाडूनं गाठली विजयाची उंची असं जे नाव नक्की सर भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी त्याचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. कारण काही वेळानंतर मी नक्कीच म्हणेल की त्याला पनवेल आदर्श ट्रॉफीमध्ये पोचायचं आहे. बट नक्षत्र 11 चौधरपाडाच्या प्रेमाखातीर आणि त्याला दिलेल्या सन्मानाच्या खातीर तो या मंचावरती आला आणि नक्कीच त्याच्या सन्मानाकडे आपण वळूया. पुष्पराज भंडारी यांच्या शुभ हस्ते सर भावेश पवार यांचा सन्मान आपण करतो. एकदा टाया होऊ द्या मित्रांनो. तुम्हाला क्रिकेटचं जग गाजवायचं असेल तर तुमच्या समोर एकच आयडल ठेवा सर भावेश पवार. आणि एकच म्हणेल या खेळाडूसाठी लाखो अरमानो को जलाकर हमने ये शौक पाला है. कोई पूछे तो बता देना है बंदा सी भावेश पवार का दिवाना है. आणि भावेश पवार यांचा सन्मान मंचावरती होत असताना थँक्यू. आणि नेहमी ज्याच्याबद्दल आपण म्हणतो ज्याच्या संघाच्या विजयाची कधी थांबत नाही दिंडी, नाव आहे भावेश पवार आणि त्याला म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी. पहिल्या षटकामध्ये रन झालेत 5 आणि काय उंची गाठली आहे भावेश पवारनं. भिवंडीचं नाव ज्यानं अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. बॅटची वरची क्रीडा यष्टी रक्षकांना कॉल केला यस आय विल टेक. भावेश पवार यांच्या सोबत आपण अजून एक सन्मान करू पप्पू केने यांचा. तर मी विनंती करतो पप्पू यायचं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल या मंचावरती. कारण गोरसही म्हटलं तर पप्पू केने यांचा मोठा सपोर्ट असतो या टीमला आणि नेहमीच एक शांत स्वभावाचं या गोरसई गावाला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये उंची मिळवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारं नाव म्हणजेच पप्पू केने.
स्पॉन्सर आहेत गोरसईचे. टायगरचं आपण स्वागत करू, कपिल केन्यांचं आपण वेलकम करू आणि बेस्ट ऑफ लक टीम गोरसई बी संघाला आदर्श ट्रॉफी पनवेलच्या स्पर्धेसाठी. स्क्रीनवरती तुम्ही कप्पू केनेला पाहता, नेहमीच असतात चंद्र नवाब ईशान आणि रुबाबत जगणं काय असतं जे ज्यांना नेहमीच शिकवलं असे आमचे मित्र कप्पू केन्यांचा शुभ सन्मान मंचावरती. थँक्यू सो मच अन बेस्ट ऑफ लक तुमच्या अजून पुढच्या प्रवासासाठी. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया चालू सामन्यामध्ये. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते रन्स 5 आणि 9 बॉलर इथे पहिल्या बॉलवरती विकेट घेत असताना कैलाश उजवा त्याचा बॅट्समन समोर आहे. अजून एक बॅटची बाहेरची कडा मात्र यावी यष्टी रक्षकापासून अगदी चेंडू थोडासा पुढे राहिला तो मग हा चेंडू इथे जातो डॉट. अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये नक्षत्र 11 चौधरपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. दत्तू भंडारी आणि निकेश चौधरपाडा गावाची शान ज्ञानाभाई यांची आठवण जपण्यासाठी नक्की ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मला आजही अशा अनेक स्पर्धा आठवतात ज्या डीबी ग्रुपच्या माध्यमातून भरवल्या जातात. बॅटची वरची कडा आता फर्स्ट स्लीपला अजून एक झेल आणि सेलिब्रेशन टीम सावरच्या फिल्डरचं. फलंदाज बाद होईल आधी इकॉनॉमिकल बॉलिंग केली बॉलर किरण पाटील ना आणि आता त्या जखमेवरती मीठ लावण्याचं काम करतोय. विकेट कॅरी करत असताना टीमला अगदी डॉमिनेट करतोय चौधरपाडा संघाला. बॉल कैलाश आणि दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये. एका मागोमाग एक एक फलंदाज बाद होत चाललेत टीम सावत विरुद्ध तग धरून. मात्र कोणताही फलंदाज इथे थांबायला तयार नाही आहे. मात्र एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, अपयश ज्यावी तुम्हाला सातत्यानं सांगत असेल तुमच्या कानामध्ये फुंकर मारून की आधी तुम्ही पराभूत होणार आहात त्यावेळी स्वतःला फक्त एवढंच सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. वी फॉल, वी फेल, वी ब्रेक, बट वी विल विन, वी विल राइज अगेन. एवढं स्वतःच्या फक्त एका गोष्टीला सांगा, आत्मविश्वासाला. आणि कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल आणि तुमच्यामध्ये लढण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही संकटांना सहज मात करू शकता. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये बॉलर कैलाश न. 5 वरती विकेट गेले, 2 परिस्थिती अगदी नाजूक. ओव्हर द विकेट फुल्लर लेंथ होता, आडवा बॅटनं भरपूर लवकर खेचलं या बॉलला. पावर प्ले सुरू आहे आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि हा चौकार कुणाच्या बॅटमधनं आलाय तर चौधरपाडा संघाला. इथनं देखील जो विजयाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो या टीमचा एक अनुभवी खेळाडू निलेशच्या बॅटमधनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी जमिनीला जो गवताचा गालीचा आहे त्यावरून त्या गालीच्याला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावेसाठी. संघर्ष तर करावाच लागेल बॅट्समन निलेशला. टीमची टोटल 9 वरती पोहोचली आहे. तुम्हाला बनवायच्या 66 धावा. अजूनही किरण पाटीलचं एक षटक बाकी आहे तर मग नक्कीच या मॅच मध्ये संघर्ष अगदी मोठा झालाय. 20 चेंडू आणि अजून 57 धावेची आवश्यकता सामन्यामध्ये आहे. चौधरपाडा टीमला फुल टॉस ऑन साइडला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू जात सी मारेशा पार, मॅक्झिमम सिक्सर. मी जन्नत सिनेमा पाहिला असेल तर त्यामधलं एक वाक्य लक्षात ठेवा, जीत की जंग और हार का मातम, इस बीच का जो अंतर होता है वो बड़ा बेमिसाल होता है. आणि ज्या क्षणाला संघ अगदी बॅकफूटला होता अशा कठीण परिस्थितीमध्ये निलेश मैदानाच्या आतमध्ये येऊन इथे सांगतो ज्या अडचणी आणि जी संकट त्यांच्या टीमच्या डोक्यावरती फिरत आहेत त्यांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये नक्कीच राहील टीम नक्षत्र 11 चौधरपाडा क्रिकेट संघाचा. धावसंख्या आता वेगानं फ्लाय होत असताना टीम जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड मध्ये 15-66 बनवायचे आहेत. अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत. रन्स अजूनही भरपूर गरजेचे आहेत, म्हणजेच 51. बॅटची कडा कॅच झाली आहे ड्रॉप. यस,
थायपॅड वरती बॉल आदळला हेच इथे सांगत असताना, बट जे सेलिब्रेशन स्टाईल होत भरपूर काही सांगून जात होत बॉलर यष्टी रक्षकाचं, कारण जसा बॉल हातामधून कारवेसर निसटला प्रत्येक फिल्डरचे हात डोक्यावरती तर कुणाचे कमरेवरती आले, कारण त्यांना माहिती आहे पराभवांना बाहेर काढण्याची संधी जर इथे आपण बॅट्समन निलेशला दिली तर तो या मॅचमध्ये नक्कीच लढू शकतो चौधरपाडा संघाच्या अस्तित्वासाठी. नेक्स्ट मॅच या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे टीम भावाळे आणि त्यांच्या विरुद्ध आमणेपाडा या टीम मध्ये. दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झाला, या मॅच मधली अजून तीन षटक कशा प्रकारे रंगतील या नक्कीच आपण ऐकूया. सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती जे काही मान्यवर उपस्थित झालेत, तर आपण कारवे सरांकडे जाऊ. येस सर, थँक्यू. दरम्यान विश्वनाथजी तरे साहेबांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतो कल्पेजी भंडारी साहेबांना आपल्याला शुभ असते हेतूची सन्मानित करावं. सन्माननीय विशालनाथजी महाराज साहेबांना आपल्यामध्ये उपस्थित आहेत, दत्त मंदिरचे सर्वे सर्वा प्रेक्षक. आपण विश्वनाथजी महाराज साहेबांना इथे हेतूची सन्मानित करतोय आमच्या मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन, तसेच आमच्या स्पर्धेचं मोमेंट या ठिकाणी दिलं जाईल विशालनाथजी महाराज साहेबांना. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा स्वागत सन्मान घेतोय व्यासपीठावर. कल्पेजी भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते. सामना कंटिन्यू ठेवा. धन्यवाद. व्हॉट अ शॉट! हा फटका भरपूर काही सांगून जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जात असताना चार धावेसाठी चौकार, चांगली रंगेली मॅच हे जिथे सांगत असताना टीम नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा. थँक्यू. यानंतर आमच्या अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्मान्य रमेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी येतो सन्मान होईल. कल्पेश भंडारी साहेबांचे शुभ असते. आपल्याला मध्ये मध्ये वेळ मिळेल तसं आपण एक स्वागत सन्मान घेऊ, कारण पाहुण्यांना जायचं आहे. सन्मान दिला जातोय रमेशजी पाटील साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये. कल्पेश भंडारे यांच्या शुभ असते. आमच्या अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आहेत रमेशजी पाटील साहेब. नक्कीच हा मोठा सन्मान होतो मंचावरती आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना, कारण नुकतीच एक स्पर्धा मी ऐकली आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहिली की त्या स्पर्धेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट असे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि जे आयोजन होतं अगदी दर्जेदार होतं. हॅट्स ऑफ यू, तुमच्यामुळे हे क्रिकेट यांना डेव्हलपमेंट होतं आहे, या क्रिकेटला फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, तर तुमचं कार्य असंच अविरत सुरू राहू दे. हे क्रिकेटसाठी जे तुमचं डेडिकेशन आहे ते निरंतर का टिकून राहू दे या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना सुरू आहे नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा विरुद्ध अमित स्पोर्ट्स सावंदे. या दोन टीम मधल्या ह्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना संजय स्पोर्ट्स सावंत टीमची टोटल 19 ला विकेट्स गेले 3, 16 बॉल 47 धावा. या षटकामध्ये प्रयत्न करावा लागेल बॅट्समन निलेश जाधवला, कारण तो एक आक्रमक बॅट्समन आहे, बट हे विसरून चालणार नाही या मॅचमध्ये की अजूनही एक तेज तर्रार रफ्तार का राजा किरण पाटीलचं षटक येणं बाकी आहे. 16 बॉल 47 धावा. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. वॉट अ शॉट! फटका तर चांगला सजवला बॅकफुटला येऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल पॉइंटला मारला हा षटकार. हॉट शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट. पहिल्याच मॅच मध्ये आपला बॅटचा क्लास दाखवत असताना नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा संघाचा बॅट्समन निलेश जाधव सांगतोय भूल मत टीम सावध मैं शेर हूं बस अभी मेरी दहाड़ने की देर है. आणि हा वाघ दरकाळी फोडतोय आज या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान दिलीपजी डाकी साहेबांचं आगमन झालं, हार्दिक स्वागत सुस्वागतम डाकी साहेब या आपण व्यासपीठावर. तसेच हरिचंद्र भंडारी साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या लेट डिबीट ट्रॉफी 2020 मध्ये. चार बॉल फेस केलेत निलेशनं आणि 16 धावेवरती तो बॅटिंग करतोय आणि मागचा फटका ना त्याची गुणवत्ता सिद्ध करून जातोय. लखन विरुद्ध चढवलेला हल्ला पुन्हा एकदा खेळायचं होतं कवस मध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित जुळाला नाही, एक सिंगल इथे नक्कीच मिळेल.
आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते 216 लॉस ऑफ 3 विकेट. प्रयत्न नेहमी मित्रांनो हिमतीवरती करा, कारण गमतीवरती दुनिया सुद्धा टाळा वाजवते. तुम्ही स्वतःला मैदानाच्या आतमध्ये एवढंच सांगा, शेवटच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत तुमच्या फोटोवरती हार चढत नाही तोपर्यंत हार आयुष्यामध्ये मानायची नाही. आणि जर तुम्हाला लढायचं असेल तर नक्कीच भविष्यकाळ नक्कीच तुमचा घडवायचं असेल तर भूतकाळामध्ये पाहून चालणार नाही. 66 टार्गेट, 216 ऑन बोर्ड, अजून बनवायचे आहेत 40 आणि बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 40 धावा. रिक्वायर रन रेट 17.14, 17.14 ची सरासरी प्रति षटकामागे हवी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम चौधरपाडाला. चौधरपाडा की इथे किरण पाटीलचा संघ ही मॅच जिंकेल असे अनेक सारे प्रश्न या मॅच मध्ये निर्माण झालेत. आणि हा बॉल फुल टॉस आणि बी मारे आणि बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय मोठा फटका षटकार आणि मॅच मध्ये आता होत आहे संघर्षाचा जय जयकार. आणि रिव्ह्यू इथे घेतला जाईल, नो बॉल जो बी मारे त्याच्यासाठी अंपायरचा हा कॉल आमच्या टेक्निकल टीम कडे जाईल. पण आपण जाऊया डीजे कडे. आणि ज्यावी परिस्थिती गंभीर आहे अशा क्षणाला खंबीरपणे लढताना नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा या दोन टीम मध्ये आपण ऐकूया तो मिळालेल्या वेळामध्ये एक संगीत. आमचे थर्ड अंपायर आहेत इथे आणि हा नो बॉल करण कमरेच्या वरती. जर चेंडू फुल टॉस असेल ओव्हर द रेस्ट तो नो बॉल घोषित केला जातो आणि ते हा नो बॉल असेल. चांगला निर्णय रमेश म्हात्रे उर्फ मेक्या सरांच्या माध्यमातून. टीमची टोटल आता 7 पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आता लागले 33 आणि ज्या आशा अपेक्षा कुठेतरी चौधरपाडा संघाच्या थांबल्या होत्या आता चेहऱ्यावरती कुठेतरी हास्य थोडस नक्कीच तयार झालंय. मग ते हास्य किती काळ टिकेल, कारण अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 14. या दोन बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच भरपूर चांगली रंगेल. गोलंदाजाची एकाग्रता अक्षरशः भंग झाली आहे. रनवे रिदम मध्ये मिस्टेक होती आहे, कारण आतापर्यंत 4 बॉल त्यानं टाकलेत आणि 18 धावा या षटकामध्ये खर्च झालेत बॉलर लखनच्या. आणि फ्रीची संधी स्ट्रायकर बॅट्समन विशालसाठी. आणि विशालच्या बॅटमन विशाल फटका, हा बॉल देखील जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फाईट बॅक क्रिकेट दाखवतीये टीम नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा. वन मोर ॲडेट बिग इट सिक्सर. थँक्यू डीजे. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती अजून आगमन झाले पाहुण्यांचं. सन्माननीय चंद्रकांतजी भंडारी साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत भंडारी साहेब स्वर्गीय दत्तू भंडारी चषक 2020 मध्ये. आणि काय बॅटिंग करतीये टीम चौधरपाडा सांगतीये. आज बादलो ने फिर साजिश की जहां मेरा घर था वहां बारिश की. अगर फलक को जीत है बिजलियां गिराने की तो हमें भी जीत है वहां आशियाना बनाने की. आणि स्वप्नातलं विजयाचं घर जर इथे तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच प्रत्येक बॉल वरती तुम्हाला क्रिकेटचा संघर्ष आहे ना करावाच लागेल. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर दोन्ही टीमसाठी एकच म्हणेल, जीवनात एकदा नाही 10 पराभूत्वा, जीवनात एकदा नाही 10 पराभूत्वा, बट एकदाच असं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो इतिहास. 13 बॉल 27 इथे सिंगल तर नक्कीच मिळेल एका धावेच्या मदतीनं. आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे 40 धावा धाव फलकावरती. आणि ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. टीमची टोटल झाली आहे 40. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 26 धावा. आणि सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण एकच म्हणू, तेरा सपना क्यों पुरा नाही होता, हिम्मत वालों का इरादा अधुरा नाही होता.
जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। आणि मागच्या षटकामध्ये खेळ अतिशय धमाकेदार आणि दर्जेदार राहिला चौधरपडा टीमचा, पण मित्रांनो अजूनही विसरू नका या टीम सावजचा बाजीगर गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे आणि त्या खेळाडूचं नाव किरण पाटील। काही सन्मान मंचावरती आपण करतोय, आम्ही थोडंसं थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, मी असा गेलो असा आलो। आपण वळूया मनोज कारवे सरांकडे। यस सर, थँक्यू। तर विनंती करतोय पुन्हा एकदा कल्पेजी भंडारी साहेबांना, आपण आपलं शुभ असते हेतूची सन्मानित करावं सन्मान्य रोहिदास घोडे साहेबांना आपल्या व्यासपीठावरती टाळांच्या गजरामध्ये। त्यानंतरचा सन्मान आहे बाळरामजी मेहर साहेबांचा, आमचे बाबगावचे लाडके बाळरामजी मेहर आमच्या असोसिएशन मध्ये सुद्धा आहेत। तर कल्पेजी भंडारींच्या शुभ हस्ते आपण हेतूची सन्मान पाहतोय बाळराम मेहर साहेबांचा आमच्या व्यासपीठावर, मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान दिला जातो। त्यानंतर सन्मान मूर्ती आहेत चंद्रकांतजी भंडारी साहेब, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय। पुन्हा विनंती करतोय कल्पेश भंडारी आपल्याला, आपण आपला शुभ असते सन्मान द्यावा आपले पाहुणे चंद्रकांत भंडारी साहेबांना। सन्मान होत असताना टाळा असलेलं फार बरं होईल। धन्यवाद धन्यवाद, ओमकार, थँक्यू। जाऊया मॅच मध्ये जिथे संघर्षाचा शंखनाद करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये, नक्षत्र 11 चौधरपाडा। आता किरण पाटीलला देखील सांगावं लागेल इथं बासमनला, चलो आ देखे जरा किसमे कितना है दम, जम के रखना हर एक कदम, कारण बॉलिंग मार्क वरती या पडघा विभागातील नक्कीच क्रिकेटला एक यशाच्या उंच शिखरावरती विवेक शेलार, बबलू पाटील, महेंद्र मागे अशा खेळाडूंनंतर ऍज अ युवा खेळाडू कोणी प्रभावित केलं असेल, कोणी स्वतःची छाप सोडली असेल, तर ते नाव किरण पाटील। लिप्टाम बॉलर पहिलाच बॉल त्याची गुणवत्ता सिद्ध करून जातोय या षटकामध्ये। तुम्हाला कमीत कमी मी म्हणेल जरी तुमच्यासाठी परिस्थिती 12 बॉल 26 असली, 8 धावा तरी यायला हव्या जेणेकरून तुम्ही नंतरच्या षटकांमध्ये फाईट करू शकता। फिल्डिंग जर आपण पाहिली ऑन साईड लाईक डीप मध्ये फाईन लेग आहे, एक खेळाडू स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला फिल्डर, एक लॉंगॉन आणि अगदी काउकॉनच्या मधोमध लॉंगॉन, आणि जो आपण गॅप पाहतो लॉंग ऑफ मध्ये तिथे भरपूर मोठी दरी आहे एक खेळाडू जवळजवळ एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं। प्रचंड वेग आणि त्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न मात्र इथे झालीय चूक आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चेंडू अडवला गेलाय का अजूनही हा प्रश्न तिथे नक्कीच आहे। चर्चा केली जाईल आमच्या पूर्ण तिथे स्वयंसेवकांसोबत आणि नंतर निर्णय आलाय की इथे 2 धावा मिळतील। हा रिप्लाय तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतीये, टीम जीटीसी कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॅकअप देण्यासाठी फिल्डर आले, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं, जावी ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होते त्यावेळी बॉलला अगोदरच आतमध्ये फेकण्यात आलं। अशा धावा वाचवणं हे देखील गरजेचं असतं, एकाना मेहनत केली एकाला अपयश आलं, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला कॉन्ट्रीब्यूट देणं हे तितकंच महत्वाचं असतं। टीमची टोटल 42, अजून करायचे 24 धावा हा सामना जिंकण्यासाठी। यावेळी देखील गती तर चांगली आहे, एक सिंगल तर नक्कीच मेल, फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, पुन्हा झाली आहे चूक, 2 धावा व्हायला हव्या होत्या। कारण या षटकामध्ये निलेश जाधव मी मग जेवढे जास्त नॉन स्ट्राइक एंडला थांबले असते ना तेवढा फायदा होता, तेवढा बेनिफिट होतं टीम नक्षत्र 11 चौधरपाडाला। कारण जर निलेशची विकेट कदाचित किरणला मिळती आहे तर या मॅचवरती कारवे सर एक मजबूत पकड निर्माण होईल ती म्हणजेच टीम सावजची, आणि आता निलेश विरुद्ध किरण मध्ये एक चांगलं बॅटल रंगत असताना एक शेर तर दुसरा सव्वा शेर, एक क्रिकेटच्या मैदानातील वाघ आहे तर दुसरा या चौधरपाड्याचा ढाण्या वाघ आहे, त्यामुळे या दोघांमधलं बॅटल कोण जिंकेल त्याच्यावरती या मॅचचं प्रतिबिंब आणि त्याच्यावरती या मॅचचं चित्र उलगडताना तुम्हाला पाहायला मिळेल। चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 9, किरणनं खर्च केले 3 धावा, 12 बॉल बनवायच्या होत्या 27, म्हणजे आता समीकरण उरलंय जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे। 9 चेंडू आणि 23 धावा, गोलंदाज सज्ज, किरण आणि यावी दिशेवरती नियंत्रण नाहीये, अंपायर सिग्नल व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल आणि टीमची टोटल अतिरिक्त धावेने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 44, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी रन्स करायचे आहेत अजूनही 22। एखादा चौकार, एखादा षटकार, सिंगल, डबल्स, 3 चेंडूमध्ये 4 ते 5 धावा आल्या तर सामना अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच जाऊ शकतोय।
विकेट थांबणं तितकं गरजेचं आहे म्हणूनच म्हणत होतो की नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा टीम साठी एक गोष्ट चांगली आहे की या ओव्हर मध्ये स्ट्राईक पासून लांब राहावं बॅट्समन निलेश जाधवनं, मात्र ते घडलं नाही. स्ट्राईक अँड एंडला आला बॅट्समन निलेश आणि किरण पाटील जो एक चांगला बॉलर आहे नेहमीच अडथळे अडसर दूर करण्यासाठी जाणलं जातं आणि या मॅच मधला विजयाचा जो सिकंदर होता टीम चौधरपाड्याचा त्याला सावधच्या बाजीगरनं मैदानातनं बाहेर काढलं आणि हा मोठा धक्का टीम नक्षत्र इलेव्हन चौधरपाडा संघाला. म्हणून एक गोष्ट म्हणेल या मॅच मध्ये क्रिकेट मधला शेवटचं अक्षर टी, टी फॉर टॅम्परामेंट. तुम्ही कठीण काळामध्ये बाळगलेला संयम हा तुमच्यासाठी महत्वाचा असतो. इथे संयम हरपला चौधरपाडा टीमच्या बॅट्समननं आणि विकेट गमावली आणि संघ अडचणीमध्ये. सिंगल डबल जरी आल्या असत्या मॅच अंतिम टप्प्यापर्यंत जाऊ शकली असती. कुठेतरी विशालला संधी द्यायला हवी होती कारण लेफ्ट आर्म बॉलर समोर डाव्या त्याचा बॅट्समन नेहमीच घातक ठरतो, मात्र ते चित्र मैदानावरती झालं नाही. म्हणून क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन असणं, परिस्थितीला पाहून क्रिकेट खेळणं या सगळ्या गोष्टी जर तुमच्या अंगामध्ये असतील तर तुम्ही हे मैदान नक्की जिथे पराभवाचे आणि विजयाचे झेंडे गाडले देखील जातात आणि मिरवले देखील जातात ते गाजवू शकता. इथे देखील लाईन चांगली आहे, प्रत्येक बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अजून एक सिंगल इथे मेल, दुसऱ्या धावेचा मानस आहे आणि दोन धावा कंप्लीट झालेत आणि धावसंख्या दोन ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळती आहे दोन धावेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचलंय, धावफलकावरती 46 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. अजूनही 7 बॉल आणि 20 धावा. एक गोष्ट अजून म्हणेल या मॅच मध्ये, ज्यावेळी डेट ओव्हर सुरू होईल आणि डाव्यातच्या बॅट्समनला स्ट्राईक असली तर हवेचा प्रवाह तो देखील डाव्यातच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे, त्यामुळे हा सामना अंतिम टप्प्यापर्यंत नक्कीच येऊ शकतोय. मात्र हा बॉल महत्वाचा आहे टीम चौधरपाडासाठी आणि इथे क्लीन बोल्ड, प्रचंड वेग. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गतीवरती वार होऊन विजयाच्या दिशेनं घेऊन जात असताना टीम सावधला किरण पाटील फलंदाज बाद. सहा चेंडू आणि रन्स करायचे आहेत 20 आणि या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी नाही आहे. जर स्कोर लेवल होतोय तर सामना तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. सुंदर बॉलिंग केली किरण, म्हणूनच म्हणत होतो की ज्यावेळी 12 बॉल 27 करायचे आहेत, 8-9 धावा जरी आल्या आणि विकेट थांबली महत्वाची तर ही मॅच जिंकू शकते चौधरपाडा. पण जो अडथळा होता निलेश जाधव नावाचा तो दूर केला किरण आणि अजूनही विशाल मात्र या मॅच मध्ये संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. त्यांना रन्स बनवलेत या मॅच मध्ये 6 चेंडू फेस करताना 16, बट स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडीला आपल्याला फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल प्रतीक. खेळाडू कक्षामध्ये विशाल स्ट्रायकर एंडला प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये आणि फक्त त्या खेळाडू आपण खुर्चीमध्ये बसायचं आहे आणि तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये लक्ष घ्या, 6 चेंडू आणि 20 धावा. विशालनं 2 षटकार मागच्या षटकामध्ये खेचले होते, ज्यावेळी तिसरं षटक होत बॉलर लखनच आणि आता शेवटचं षटक घेऊन रोहन आलाय. रोहनच्या विरुद्ध हल्ला बोल करेल का की जो प्लॅटफॉर्म सावध एक्सप्रेस पडघा एक्सप्रेस म्हटलं तर विवेक शेलारचं नाव तुमच्या समोर येतं. वन ऑफ द ग्रेट यंग टॅलेंट फ्रॉम भिवंडी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत खालिंग पडग्याचं नाव ज्यांना पोहोचवलं आणि किरण पाटील मध्ये देखील ती गुणवत्ता. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा खेळाडू देखील तुम्हाला एक वेगळ्या उंचीवरती या पडग्या क्रिकेटला नेताना नक्कीच पाहायला मिळेल. रोहन बॉलिंग मार्कवर, पहिलाच बॉल ऑन साईडला हुक करत असताना फिल्डर आहे डीप मध्ये, फाईन लेगला चेंडू उचलून फेक केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल मेल आणि दुसरी धाव बनवत असताना विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये का काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच याचा विचार
अजूनही बाकी आहे. फलंदाज बाद नसेल कारण या स्पर्धेतील नियम आहे, जर तुम्हाला दुसरी धाव बनवायची असेल तर दोन्ही बाजूनं स्ट्राईक सोडावी लागते आणि त्यामुळे एकच धाव इथे मिळेल आणि स्ट्राईक अँड एंडला फलंदाजी करावी लागेल. बॅट्समन प्रतीकला समीकरण बदलत असताना पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी येणारे चेंडू पाच आणि धावा करायचे आहेत 19. पहिलीच मॅच अशी रंगतीये कारवे सर, तर विचार करावा लागेल की या स्पर्धेचा शेवट कसा असेल. आणि एकच म्हणेल, या लेट डीबी ट्रॉफी साठी ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहानी नक्षत्र 11 चौधरपाड़ा टीम की डीबी ट्रॉफी की अभी बाकी है. अतिशय चांगली रंगेली स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणार नक्कीच नियोजन तुम्हाला पाहायला मिळतं. कने मैदान म्हटलं तर या पडघा क्रिकेट मधलं नंदनवन आहे, इथे अनेक स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळतात. बट त्या सगळ्यांपेक्षा आम्हाला काहीतरी बटर आणि बस्ट करायचं हे सांगत असताना डीबी ट्रॉफी 2020 हे भव्य दिव्य पर्व. पाच चेंडू 19 रनची गरज, बॉल सजवतो रोहन. अजून एक सुंदर बॉल, एक रन इथे नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं आता समीकरण उरतंय. चार चेंडू 18 धावेची गरज आहे. दोन षटकार, एक चौकार, एक डबल किंवा सिंगल देखील चालेल सुपर ओव्हरसाठी. तीन षटकार विजयासाठी हवेत. पाहिजे काय घडेल या मॅच मध्ये, हा कारनामा करू शकेल का फलंदाजी करताना बॅट्समन विशाल. विशालचं नाव जेवढं मोठं आहे तेवढे मोठे फटके जर त्याच्या बॅटमन आले तर हा सामना अंतिम टप्प्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढताना जिद्द आणि चिकाटीनं टीम चौधरपाडा दिसेल का. आणि त्यासाठी तर सज्ज होती ही टीम. फुल टॉस बॉल आणि चेंडू जातोय फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रसमितीत 4 आणि आता जिंकण्यासाठी 3 बॉल 14. तीन बॉल 14, दोन षटकार एक सिंगल आली तर सुपर ओव्हर, दोन षटकार एक डबल आली तर मॅच चौधरपाडा. एक चांगला डॉट बॉल आला तर सामना टीम सावच्या बाजूनं. किरण पाटील मिडविकेट वरून येऊन बॉलरला इथे गाईड करत असताना काहीतरी कानमंत्र दिला जातो. ज्यावेळी तुम्ही अडचणीमध्ये असता त्यावेळी पाठीवरती माय न फिरणार आहात हा देखील तितका तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातो. पण हा फटका आत्मविश्वासानं भरलाय. बॉल जातोय विशालच्या बॅटमधनं सी मारेशा पार. अजून एक षटकार. आत्मविश्वासानं बॅटिंग करतोय विशाल. दोन बॉल आणि धावा इथे बनवायचे आहेत आणि विशाल इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय. 9 चेंडू 27 धावा अगदी त्याच्या बॅटमधनं आत्मविश्वासानं आलेत. त्यामुळे त्याच्यासाठी एकच म्हणेल, बुजने लगी हो आखे तेरी, चाहे थमने लगे रफ्तार, उखडने लगी हो सासे तेरी, दिल करता हो चित्कार, दोष विधाता को ना देना, बस मन में रखना तुम आपने आस, विजयी बनता है वही जिसके पास होता है आत्मविश्वास. आणि सेल्फ कॉन्फिडन्स या खेळाडूमध्ये ठासून ठासून भरलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगतो टीम सावरला, तुम्ही अजून जिंकले नाही कारण टीम चौधरपाड्याचा विशाल अजून हारला नाही. या बॉलवरती सिंगल डबल आली तर पहिलीच मॅच जाईल अंतिम टप्प्यापर्यंत. 2 चेंडू 8 धावेची गरज आहे. सुपर ओव्हर, 2 बॉल आणि 8 धावा हीच तर सूचना आम्ही प्रत्येक बॉलवरती देतोय की एखादा षटकार एखादा सिंगल आला तर मॅच सुपर ओव्हर. 2 बॉल टाळ्या तर झाल्याच पाहिजे या बॉलसाठी. आणि इथे हा चेंडू देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आलेत भरपूर वेगानं, मिसफील्ड झाली. या स्पर्धेचा नियम होता दोन्ही एंड स्ट्राईक सोडली तर तुम्हाला दुसरी धाव मिळेल. जर इथे बॉल कलेक्ट झाला असता नक्कीच एक तर रन आउट किंवा धाव मिळाली नसती. बट ही झालेली चूक आणि विशालला मिळालेली स्ट्राईक आणि समीकरण शेवटच्या बॉलवरती एक चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या 6 धावा आणि हा फटका आला तर सामना जिंकेल टीम नक्षत्रात चौधरपाडा.
आणि इथे चेंडू चांगला आला तर सामना जिंकेल टीम सावध। म्हणजे या स्पर्धेमध्ये हार कुणालाच मान्य नाहीये, प्रत्येक जण सांगतोय आय कॅन डू इट, मी करू शकतो माझ्या नावासाठी, मी करू शकतो माझ्या संघासाठी, आणि मी खेळतोय माझ्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि अस्तित्वासाठी, आणि अस्तित्व या बॉलवरती सिद्ध कोणाचं होईल, टीम चौधरपाडा की सावधच। आतमध्ये कोणी येऊ नका ही सूचना आम्ही तुम्हाला देतोय, एक बॉल सारण। मित्रांनो, संघर्ष आवडला असेल टीम चौधरपाडाच्या बॅट्समन विशालचा, तर शेवटच्या बॉलवरती टायनचा गजर तर व्हायलाच हवा, कारण या मॅच वरती तुम्हाला समजेल या बॉलवरती की हा सामना कुणाच्या बाजूने जाईल। आय डोंट नो हुईल वन द मॅच, बट एक नक्कीच म्हणेल, पहिल्याच मॅच मध्ये कॉमेंट्री करताना एक वेगळा आनंद आला या मॅचचा आणि या स्पर्धेचा, नक्कीच सुरुवात एवढा सुंदर झालाय तर शेवट कसा असेल हा विचार नक्कीच करावा लागेल, कारण असे सामने प्रेक्षकांना आवडत असतात। आणि एक बॉल सहारांची गरज आहे, आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केलेत या गोलंदाजानं 14 धावा, आणि शेवटच्या एक बॉल वरती झालेलं सगळं काही विसरू शकते टीम सावध। जर हा चेंडू चांगला हाताळला गेला तर दुसऱ्या बाजूला मी म्हणेल की आतापर्यंत तुम्ही काय केलंय, वीरेंद्र सेवागच्या भाषेत म्हणायचं झालं तुम्ही मागच्या मॅच मध्ये 100 केला, 200 केला, 300 केला, डझंट नॉट मॅटर, सध्या प्रेझेंट काय सांगतंय, फ्युचर तुम्हाला काय दाखवतंय की हा बॉल तुमच्यासाठी महत्वाचा आहे, आणि या बॉल वरती जो चांगला खेळ करेल तो सामना जिंकेल। आणि ते सगळ्यात महत्वाचं काय आहे, मैदानाच्या आतमध्ये 11 फिल्डर आहेत, एक बॅट्समन स्ट्रायकर येणला आहे, बट सध्या हे युद्ध बॅटल आहे ना बॅट्समन आणि बॉलर मध्ये, कारण इथे चांगला चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये राहील असा हाताळला गेला तर चौधरपाडाला बीट करून विजयाचं अकाउंट ओपन होईल या स्पर्धेतलं टीम सावधचं, आणि हा बॉल जर फेकला गेला सीमारेषा बाहेर तर सामना जिंकून टीम सावधला बीट करून अकाउंट ओपन करू शकेल नक्षत्र 11 चौधरपाडा। व्हॉट अ मॅच, चौधरपाडा की टीम सावध, सावध की चौधरपाडा, बॅट्समन विशाल की बॉलर रोहन, आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने तर चाललाय, फिल्डर आहेत आणि सामना जिंकलाय शेवटच्या बॉलवरती टीम सावधनं। बट आता सावधनं चौधरपाडा नाव जरी येणाऱ्या कुठल्या स्पर्धेमध्ये ऐकलं तरी त्यांच्या कपाळाच्या रेषेवरती घाम फुटेल असं क्रिकेट या मॅच मध्ये दाखवलं। हॅट्स ऑफ यू, वेल प्लेड टीम चौधरपाडा आणि स्पेशली बॅट्समन विशाल अँड हार्ड लक निलेश जाधव अँड टीम, आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम सावध। सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सावध संघाच्या विजयामध्ये ज्याचं नेहमीच राहिलंय अगदी मोठं योगदान असा किरण पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच। 2 षटक आणि त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये टोटल खर्च झाला 11, पण ज्या लेगबाईच्या धावा होत्या त्या बॉलरच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात नाही, म्हणजे 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट देखील त्यानं मिळवली निलेश जाधवची, आणि पहिल्या षटकामध्ये देखील एका फलंदाजाला त्यानं बाद केलं, म्हणजे सावध संघाचा किरण पाटील ठरतो हुकमाचा एका मॅन ऑफ द मॅच। बॅटिंग करत असताना 12 रन्स देखील त्याच्या बॅटमधून आल्या, याच्या मॅन ऑफ द मॅच साठी किरण पाटील। आणि नेक्स्ट मॅच आमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे, सो प्लीज जास्त वेळ घेऊ नका, लगेच तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचं। टॉस जिंकून निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, टीम तुम्हाला पाहायला मिळेल फिल्डिंग करत असताना भावाळे आणि त्यांच्या विरुद्ध संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल आमनेपाडा। हार्ड लक, येस सर, थँक्यू ओमकार। तर किरण पाटील आपण यायचं आहे, यू आर द मॅन ऑफ द मॅच। आम्ही व्यासपीठातील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी किरणचा गौरव करणार आहोत। ट्रॉफी आहे, गिफ्ट बॉक्स आहे, कॅप आहे, स्वीट बॉक्स सुद्धा आहे। मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला ट्रॉफी प्रदान केली आहे सन्माननीय नवनाथ आणि नारायण भंडारी यांच्या माध्यमातून। गिफ्ट बॉक्स स्पॉन्सर आहेत गावदेवी कला सरगम ब्रास बँड। किरण आलेला आहे,
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. विनंती करतोय आपण रमेशजी पाटील साहेबांना, आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे किरण पाटीलला. खूप छान परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स बाय यू. ट्रॉफी स्पॉन्सर नवनाथजी नारायण भंडारी, त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे. दिलीपजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट बॉक्स देतो आपण किरण पाटीलला. स्पॉन्सर आहेत कावदेवी कला सरगम ब्रास बँड. किरण पाटील खूप छान परफॉर्मन्स. कॅप आहे सैनाजी माणिक अटाळकरांच्या माध्यमातून आलेली आहे. हरिचंद्र भंडारी साहेबांना विनंती असेल, आपल्याला शुभ हस्ते कॅप प्रदान करायची आहे किरण पाटीलला. त्यानंतर आमच्याकडे गिफ्ट मध्ये स्वीट बॉक्स सुद्धा आहे. गणेश जाधव उत्ते यांच्या माध्यमातून आलेला आहे स्वीट बॉक्स. कुछ मिठा हो जाय जोशी सर, आपल्याला विनंती असेल. आमच्या संस्थेचे अध्यक्ष संतोषी जोशी सरांच्या शुभ हस्ते मिठाई दिली जाते किरण पाटीलला. गोड खेळा आणि असंच गोड पुढे खेळत राहा. भविष्याची कारकिर्दीसाठी तुला शुभेच्छा. येस, अजून नवीन संकल्पना आमच्या ह्या असूंची, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे आणि सुधारणा करणारं पुस्तक. कारण प्रीतवाक्यच आहे आमचं, क्रीडा संघटना शांतीपूर्व मैत्रीसाठी. इथे खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 12 मेरांच्या शुभ हस्ते पुस्तक दिलं जाते किरण पाटीलला, ते वाचायचं आहे छानपैकी. आणि एक वृक्ष दिलं जाणार आहे ज्याचं संगोपन करायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. वृक्षवल्ली आम्हासोयरे पैरावरून जोपासण्याचा पुढे प्रयत्न केला जातोय आमच्या आपणे लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. थँक यू, ऑल द बेस्ट किरण फॉर युअर नेक्स्ट मॅच. तर सामना सुरू होण्याच्या आधी आपण थोड्या वेळामध्ये सत्कार लगेच इथे पूर्ण करतोय. आमच्यामध्ये मान्यवर आहेत नवीन सामना प्रेक्षक, नवीन जर्सी येलो अँड व्हाईट जय बजरंग भावाले अगेन्स्ट टीम जय भोलेनाथ आमनेपाडा. हॅलो. तर व्यासपीठात उपस्थित दिलीपजी डाकी साहेब आहेत, कृपया आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. तर या ठिकाणी सर्व मान्यवर आमच्या मंडळाच्या वतीने जो इतोजी सन्मान केला जाणार आहे त्याचा सहर्ष स्वीकार करतील. प्रेक्षक आपण पाहत आहे स्वर्गीय दत्तू भंडारी चषक 2020 आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत नक्षत्र एंटरप्राइजेस क्रिकेट क्लब चौधरपड आयोजित लेट डीबी ट्रॉफी 2020. पहिला सामना जबरदस्त संपन्न झाला. तसे ओमकार म्हणाले की सुरुवात जर अशी असेल तर शेवट कसा असेल स्पर्धेचा. ॲक्च्युली लोमकार लॉर्ड्स टाकतानाच पूर्णपणे भरून आलं होतं की पहिला सामनाच लागतोय तो म्हणजे आयोजकांच्याच माध्यमातून आव्हाने वर्सेस मान असा सामना झाला. तर वळतोय आपण व्यासपीठ प्रेक्षक, टाळ्या असू द्या आमच्या मान्यवरांसाठी.